गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, येस्टरडे वी लर्न सेफ्टी एट होम, टुडे वी आर गोइंग टू लर्न सेफ्टी ऑन रोड। म्हणजे रोडवरून चालताना आपल्याला कोणते सेफ्टी घ्यायची आहेत, काय काळजी घ्यायची आहे। लुक ॲट दिस पिक्चर, वॉक ऑन द फुटपाथ म्हणजे काय ते तर तुम्हाला माहिती आहे। आपण मेन रोडवरून कधीच चालायचं नाही, यू शुड ऑलवेज वॉक ऑन अ फुटपाथ। नाव नेक्स्ट, क्रॉस द रोड ॲट द झेब्रा क्रॉसिंग। आता आपल्या पालघरमध्ये झेब्रा क्रॉसिंग नाही आहे, बट तुम्ही मुंबईला गेलात ना, तिकडे तुम्ही असे बघितले असतील ना, असे ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स, हां त्याला म्हणतात झेब्रा क्रॉसिंग। सो तुम्हाला जेव्हा क्रॉसिंग करायचं असतं तेव्हा त्या झेब्रा क्रॉसिंगवरूनच क्रॉस करायचं, क्रॉस द रोड। ओके, नाव नेक्स्ट, डू नॉट रन बिहाइंड अ व्हेकल। सी दॅट बॉय व्हॉट ही इज डुईंग, ही कार चालली आहे आणि त्याच्या पाठीमागे तो रन करतोय, दिस इज रॉंग, असं करायचं नाही, ॲक्सिडेंट होऊ शकतं। वेअर अ सीट बेल्ट वाईल रायडिंग इन अ कार। हे बघा, कारमध्ये बसलेत पप्पा आणि मुलगी, सो जेव्हा तुम्ही कारमध्ये बसता तेव्हा ऑलवेज पुढे बसता तेव्हा तुम्ही ऑलवेज सीट बेल्ट लावून बसायचं, हां दिस इज अ सेफ्टी मेजर। नाव डू नॉट प्ले ऑन द रोड। सी दिस चिल्ड्रन व्हॉट दे आर डूइंग, दे आर प्लेइंग ऑन द रोड, इज दिस राईट? नो, कधी रोडवर खेळायचं नाही, कारण येस, कारण रोड कशासाठी बनला आहे, गाड्यांना जायला बनलाय ना, आपल्याला खेळायला बनलाय का? नाही, गाड्या जात असतात आणि मग आपलं ॲक्सिडेंट होऊ शकतो, म्हणून कधीही रोडवर खेळायचं नाही। डू नॉट स्टिक युअर हेड ऑर हँड आउट ऑफ अ मूव्हिंग व्हेकल। हे बघा काय करतायत, गाडीत बसलेत आणि त्यांनी त्यांचा हात बाहेर काढलेत, डोकं बाहेर काढलंय, असं करायचं नाही, नेव्हर, कधीच तुम्ही गाडीत बसलात की कधीही हात आणि डोकं बाहेर काढायचं नाही, इट इज रॉंग, ॲक्सिडेंट हो, पाठीमागून येणारं व्हेकल तुम्हाला डॅश करून जाऊ शकतं। ओके, सो अंडरस्टूड, सेफ्टी ऑन रोड, व्हेरी गुड।